परिसरात सत्यम स्वीटच्या मागील बाजूस या ठिकाणी असलेला सप्तर्षी अपार्टमेंट, शारदा निकेतन अपार्टमेंट व शीतल पॅराडाईज या अपार्टमेंटमध्ये 21 रुग्ण काल संध्याकाळपर्यंत बाधित आढळून आले आहे. यावरून मनपा प्रशासनाने या ठिकाणी असलेल्या दुकानदारांचे, भाजीवाले असो किंवा अन्य मेडिकल्स असो, अन्य दुकानदारांचे त्यांनी 85 स्वॅब कलेक्ट केलेले आहे. आज सकाळपासून सोशल मीडियावर काही चुकीचे मेसेजेस व्हायरल केले जात आहेत. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नसल्याचं मनपा प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे. मी निशिकांत पाटील, दैनिक देशदूतसाठी नवीन नाशिक. काल दिनांक 18/3/2021 रोजी गोविंदनगर परिसरामध्ये, माझ्या पाठीमागील परिसरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पेशंट सापडलेले आहेत. नागरिकांना आम्ही आवाहन केलेलं आहे वारंवार, जे मास्क घालत नाही त्यांना आपण फाईन करतो आहे. दुकानदारांमध्ये जर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत नसेल त्यांना 5,000 रुपये फाईन करतो आहे. रोज संध्याकाळी स्वतः विभागीय अधिकारी साहेब, संचालक मॅडम, आयुक्त साहेब स्वतः रस्त्यावर उतरून नागरिकांना आवाहन करत आहे आणि वारंवार त्यांना आपण दंडे करतो आहे, सूचनाही करतो आहे, तरी काही नागरिकांमध्ये ह्याच्याबाबत काळजीपूर्वक वावरताना दिसून येत नाही आहे. तरी आपण सदर परिसर आता सील केलेला आहे आणि इतर नागरिकांना आता आपण योग्य प्रमाणे त्यांना औषध पुरवठा केलेला आहे. तसेच औषध फवारणी करून देण्यात आलेली आहे आणि नागरिकांना नाशिक महापालिकेच्या वतीनं आवाहन करण्यात येते की नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यायचं, घाबरायचं कुठलंही कारण नाही आहे. योग्य काळजी घ्या आणि मास्क वापरा, पूर्णपणे तोंडाला मास्क, नाकापासून खालपर्यंत मास्क वापरा. नाशिक महापालिकेकडून आवाहन करण्यात येत आहे. सदर परिसर हा पूर्णपणे सील केलेला आहे. सदर नागरिकांना, जे नागरिक पॉझिटिव्ह आहे त्यांना नाशिक महापालिकेच्या वतीने त्यांना सूचना देण्यात आलेली आहे. 14 दिवस त्यांना पूर्णपणे क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे. जर सदर नागरिक जर बाहेर दिसून आले, बाहेर फिरताना दिसून आले, त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल करणार आहे. तरी नागरिकांनी 14 दिवसापर्यंत आपल्या घरातच थांबायचं आहे, क्वारंटाईनचे पूर्ण नियम पाळायचे आहे आणि घरामध्ये बी सोशल डिस्टन्सिंग ठेवायचं आहे आणि कुठे नागरिकांनी बाहेर फिरायचं नाही. जर बाहेर फिरून दिसून आले तर त्या नागरिकांना आम्ही गुन्हा दाखल करणार आहे. डॉक्टर बाजी, नोडल ऑफिसर, सिडको डिव्हिजन, नाशिक. गोविंदनगर या भागात सिडको डिव्हिजनमध्ये सध्या पॉझिटिव्ह पेशंट निघण्याचे प्रमाण चालू आहे. तर गेल्या 10-12 दिवसापासून तिथे पेशंट थोड्या प्रमाणात पॉझिटिव्ह निघत आहेत. तर तिथे 3-4 बिल्डिंग जवळजवळच्या इमारतीमध्ये पेशंट पॉझिटिव्ह निघत आहेत. तर त्या दिवशी आवश्यक ती कारवाई आम्ही 2-3 दिवसापासून चालू केलेली आहे. तिथे ज्या बिल्डिंगमध्ये सुरुवातीला आढळले, शारदा निकेतन बिल्डिंगमध्ये, तिथे आम्ही तिथे बॅरिकेडिंग चालू केलं, त्यांना येण्याजाण्यास तिथे मज्जाव केलेला आहे. त्याच्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांचं आम्ही टेस्टिंग करून घेतलं. समोरची काही दुकानं होती, बिल्डिंगमध्ये खाली असणारी काही दुकानं होती, त्याच्यानंतर तिथे पुढे सत्यम स्वीट्स नावाचं दुकान आहे, तिथे आजूबाजूचे दुकानं जिथे गर्दी होऊ शकते अशा तिथे जे लोक असतात, तिथे जे गिरायक असतात, त्यांचीही आम्ही काल टेस्टिंग करून घेतली. तर अशा सर्व टेस्टिंग केल्यानंतर त्यांची काही जणांची रॅपिड टेस्ट पण केली आहे. तर अशा सर्व टेस्ट केल्यानंतर आत्ताचा जो आकडा आहे ते आधीच्या पेशंट जे होते त्यांच्यापैकी 3 हे रुग्ण बरे झालेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना ॲक्टिव्ह रुग्ण म्हणता येणार नाही. तर टोटल ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या तिथल्या 3-4 इमारती मिळून टोटल रुग्णसंख्या ही 24 आहे. काही अफवा मी ऐकल्या, काही म्हणतात की 70 आहे, काही म्हणतात की 185 आहे, तर त्या सर्व अफवा आहे. आमच्या निदर्शनात अशा कुठल्याही गोष्टी आलेल्या नाही आहेत. आमचं त्या परिसरात पूर्णपणे टेस्टिंग चालू आहे. तर तो परिसर गल्लीत, त्याच्या बिल्डिंगच्या समोरची जी गल्ली आहे तिथं आम्ही बॅरिकेडिंग करतो आहे. नागरिकांना आवाहन केलेलं आहे, लाऊडस्पीकरवरून त्यांना सूचना दिलेली आहे. तर ह्याच प्रकारे सर्व प्रकारचे नागरिकांची गैरसोय होणार नाही, पण हा विषय कोरोना संदर्भात नागरिकांचं मत हे त्यांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे, असं ह्या दृष्टीने हे मी त्यांना आवाहन करत आहे लोकांना की ही सर्व घटना जी आहे ही अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे आपण सर्वांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे. आम्ही आमच्यापरीने सर्वतोपरी प्रयत्न करतो आहोत, पण नागरिकांचं सहकार्यही तिथे आम्हाला मिळालं पाहिजे. थोडी गैरसोय होईल नागरिकांची, पण त्यासाठीच आम्ही तुमचं सहकार्य मागत आहोत. जेवढं लवकर शक्य होईल तेवढं हे बॅरिकेडिंग उठवा अशी आमची इच्छा आहे. पण शासकीय नियमानुसार, गाईडलाईननुसार आम्हाला आवश्यक त्या काळाकरता ते बॅरिकेडिंग आम्हाला करावंच लागेल. जिथे जिथे शक्य तिथे आम्हाला टेस्टिंग करून घ्यावेच लागते. तर त्यासाठी आम्हाला तुमचं सहकार्य मिळू दे. आत्ताची जी बातमी आहे 70 आणि 175 ॲक्टिव्हचा आकडा किंवा पॉझिटिव्हचा आकडा, हा सर्व स्वीकृतीचा आहे.